दुसऱ्या फेरीतील ही लढत आपल्या इथे बघायला मिळते. चंदुका स्पोर्ट्स सारजा आणि गावदे स्पोर्ट्स हॅलो धनेश वाघ पहिले षटकातण्यासाठी पहिला चेंडू उचली घेणारा. चेंडूला खेळून काढलाय ऑफ साईडला भावेश बरफच्या क्षेत्रामध्ये. चेंडूला फील्ड केला गेला तोपर्यंत एक धाव ही पूर्ण झालेली आहे. एका धावेने श्री गणेश झालेला आहे आणि आता बघतोय आपण स्ट्राईक वरती आलेला आहे रोशन. रोशन घोषे मागच्या सामन्याचा सामनावीर. मागच्या मॅच मध्ये 33 धावा त्याने केल्या होत्या आणि अनिकेत दलवीने आपण बघतोय 22 धावा केल्या होत्या. रोशन त्या फिल्डिंगची पाहणी करतोय कशा प्रकारे शत्ररक्षण लावलेलं आहे त्याच्याकडे त्याने बघितलेलं आहे. बघतोय ऑन साईडला डीप मध्ये 3 शत्ररक्षक इथे तैनात केलेले आहेत. लॉन्ग ऑन आपण बघतोय त्यानंतर डीप मिडविकेट आणि एक शत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग मध्ये आहे. त्यानंतर लॉन्ग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन. पहिलाच बॉल उडवलाय लॉन्ग लेग क्षेत्राच्या बाहेर. हा चेंडू सरळ पत्रावरती पडलेला आहे ऑफिसच्या पत्रावरती म्हणजे षटकार. तिकडं त्याने फलंदाजी सुरू केलेली आहे. झेल ड्रॉप जीवनदान खराब शत्ररक्षण गौरव तुंबडा त्या क्षेत्रामध्ये. विकेट किपर संदीपच्या हातामधून हा झेल सुटलेला आहे. बॅटचा हलकास एज घेतलं गेलं होतं आउटसाइड एज घेतलं गेलं झेल सुटला आणि आपण बघतोय 2 धावा देखील पलून पूर्ण केलेला. हा झेल भरपूर महागात पडू शकतो चंदुका स्पोर्ट्स सारजा टीमला. निलेश दिवा यांचं देखील आगमन झालेलं आहे त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. धनेश आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन फेक वान चेंडू इथे हात आलेला आहे. गुड लेंथ वरती हा चेंडू पडला. बाकीचं काम यष्टरक्षकाने पूर्ण केलेलं आहे. अचूक टप्पा अचूक चेंडू इथे बघायला मिळाला. धाव फलक बघतो आपण 9 या धावसंख्येवरती चेंडू टाकून झाले 4 धाव फलकावर धावा लागल्यात 9. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धनेश ऑन साईडला आणखीन एक धमाका. चेंडू सरळ आमच्या व्हीआयपी डाईच्या वरून 6 धावन करता षट. मधून आणखीन एक षटकार आलेला आहे. धाव फलक 15 धावसंख्येवरती या षटकातील शेवटचा एक चेंडू. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक बॅक टू बॅक दुसरा षटकार. थँक यू. धाव फलक जाऊन पोहोचलेला आहे तो म्हणजे 21 या धावसंख्येवरती. किरण दिवा यांच्या बॅनरवरती हा चेंडू जाऊन पडलेला आहे आणि आपण बघतोय
किरण दिवा यांच्या बॅनरवरती हा चेंडू पडलेला आहे आणि किरण दिवा यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस तिथे मात्र आलेला आहे, ते म्हणजे रोशन याच्यासाठी। लहू घोषेचा हा चांगला स्ट्रोक, बॅटचा एज घेतलाय, चेंडू विकेट किपरच्या मागे आपण बघतोय, फक्त एक सिंगल धाव, स्ट्राइक रोटेट केली गेली, फक्त एक सिंगल धाव, धाव फलक 22 धावसंख्येवरती। पुन्हा एकदा आपण बघतोय रोशन याला स्ट्राइक वरती आणला गेलेला आहे। धाव फलक 22 धावसंख्येवरती आपण बघतोय। शॉर्ट डबल करण्याचा प्रयत्न, फटका फसलेला आहे, शतरक्षक डीप मध्ये आहे, नवनाथ चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत एकच धाव मिळालेली आहे, फक्त एक सिंगल धाव, धाव फलक सिंगलने पुढे सरसावलेला आहे, तो म्हणजे 23 धावसंख्येवरती 23 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या आहेत। या षटकामध्ये चेंडू टाकून झाले 2, 4 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे। लहू घोषेसाठी हा चेंडू आपण बघितला, अचूक टप्प्यावरती पडलेला आहे, चेंडू पडल्यानंतर सरळ यष्ट्यांच्या वरून निघून जातोय, बाकीचं काम यष्टरक्षक पूर्ण करतोय, निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे। ते 23 धावा चांगला कमबॅक या षटकामध्ये बघायला मिळतोय। ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू आतलेला आहे, धनेश वाघ चेंडू पर्यंत पोहोचतोय, एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही आहे। आकाश वाघ याचा एक कमालीचं षटक आतापर्यंत बघायला मिळालेला आहे, बॉल टाकून झालेत 4, धावा खर्च केल्या 3, 24 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत। आता मात्र पुन्हा एकदा आपण बघतोय रोशन, रोशन घोषे हा स्ट्राईक वरती आलेला आहे, रोशनच्या जोर मध्ये हा चेंडू होता, चेंडूने उंची गाठलेली आहे, लांबी देखील गाठलेली आहे आणि हे चेंडू आपण बघतोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांकरता। तीस या धावसंख्येवरती 30 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत। या षटकातील शेवटचा एक चेंडू, पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, पॉवरफुल स्ट्रोक, बॅक टू बॅक दुसरा षटकार रोशनच्या बॅट मधून। मैदानाच्या बाहेर रुपेश वायडा यांनी झेल सोडलेला आहे, मैदानाच्या बाहेर जर एखाद्या प्रेक्षकाने जर झेल पकडला तर 500 रुपयाचं बक्षीस आहे। किरण दिवा, गणू दिवा आणि सदानंद दलवी यांच्याकडून हे 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल मैदानाच्या बाहेर झेल पकडणाऱ्या प्रेक्षकाला। सुवर्ण संधी आहे प्रेक्षकांसाठी, धावफलक धावफलकावर धावा लागलेल्या आहेत, ते म्हणजे 36 धावा 36। शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी करण भंडार पहिलाच बॉल आपण बघतोय सरळ बॅटने खेळून काढलेला आहे, आकाश वाघ त्या क्षेत्रामध्ये फक्त एकच धाव ते घेतलेले आहे, एक सिंगल धाव, धाव फलक एकने पुढे सरसावलेला आहे। 37 या धावसंख्येवरती 37 37 धावा या धाव फलकावरती लागलेल्या आहेत। आपण बघतोय स्ट्राईक वरती आता मात्र आलेला आहे रोशन, रोशन घोषे ज्याने षटकारांची आतिषबाजी केलेली आहे, षटकारांचा पाऊस पाडलेला आहे, 4 षटकार त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आलेले आहेत। करण याचा हा चेंडू आपण
हॅलो ऑस्टमच्या खूपच बाहेर आताला गेलाय, पंचाने दर्शवलंय हा चेंडू वाईड आहे, करण भंडारवरती आपण थोडासा प्रेशर इथे जाणवतोय, कारण रोशन सारखा एक विस्फोटक फलंदाज त्याच्या समोर आहे, त्याचा प्रेशर करण भंडारवरती आपल्याला बघायला मिळत आहे. धावफलक 38 धावसंख्येवरती, 38 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. घेणारा हा चेंडू आपण बघितला, बाउन्सर बघितला, स्क्वेअर लेगचे पंचाने सांगितलेले आहे की पहिला बाउन्सर तुम्ही हाताळलेला आहे, आणखीन जर बाउन्सर जर आला तर दंडित केलं जाईल. आपण बघतो अंकुश गवारी स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये बघायला मिळत आहेत, चांगली अंपायरिंग. फुलटा चेंडू, सरळ चेंडू उडवलाय लॉंग लेग बॉडी लाईनच्या बाहेर, 6 धावन करता बिग हिट षटकार. फलक जाऊन पोहोचलेला आहे तो म्हणजे 44 धावसंख्येवरती, 10 चेंडू मध्ये 39 धावसंख्येवरती खेळतोय रोशन घोसे. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे, या 3 चेंडू मध्ये जर 11 धावा जर कम्प्लीट करतोय तर आपल्याला 50 धावा देखील बघायला मिळू शकतात. त्यावेळेस चांगला स्ट्रोक, धनेश वाकडे कुठली संधी नाही आहे, चेंडू सीमारेषा पार, हा येतोय आणखी खेळतोय. 7 धावांची गरज आहे अर्धशतक पूर्ण करण्यासाठी. चांगला स्ट्रोक, ऑफ साइडला हा फटका केलेला आहे, सुशांत आलाय, सुशांत याने चुकी केलेली आहे, मौका भी दिया और चौका भी दिया, 4 रन्स. पोहोचलेला आहे, अजूनही 3 धावांची गरज आहे अर्धशतक पूर्ण करण्यासाठी. अकोट्याचा हा चेंडू होता, चांगल्या प्रकारे कनेक्शन झालेला नाही आहे, एक धाव पूर्ण झाली, दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय, कदाचित दुसरी धाव देखील इथे पूर्ण झालेली आहे. आणि आपण बघतोय तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे रोशन, सॉरी लहू इथे बाद झालेला आहे, लहू घोषे हा फलंदाज धावची सुरुवात बाद झालेला आहे, मात्र रोशन याचं कौतुक करावं लागेल ज्या प्रकारे त्याने फलंदाजी केलेली आहे. पहिल्या मॅच मध्ये आपण बघितल्या 33 धावा आणि या दुसऱ्या मॅच मध्ये 49 धावा, नॉट आउट 49 धावा त्याने केलेल्या आहेत. चला आपण चिट्ट्यांचा ड्रॉ करतोय, साई माऊली कारखानपाडा आणि बाबा स्पोर्ट्स कामन स्टेशन. चला साई माऊली कारखानपाडा आणि बाबा स्पोर्ट्स चला फटाफट कर्णधार पाठवायचे आहेत, नाही तर इथे चिट्ट्यांचा ड्रॉ केला जाईल. चला जो इनिंग ब्रेक आहे त्या इनिंग ब्रेक मध्ये आपण चिट्ट्यांचा ड्रॉ करणार आहोत, चला फटाफट या. चला नितीन धावत यायचा आहे. चला मॅच चालू होण्या अगोदर आपण ड्रॉ करणार आहोत, आपले कॅमेरामॅन प्रीत पाटील इथे सज्ज झालेले आहेत. कुठल्या संघाला मॅच खेळायला मिळेल, कुठल्या संघाला बाय मिळेल, कुठल्या संघाचं नशीब इथे उजळेल,
संजय घरत आणि आपण बघतोय प्रभाकर दिवा यांच्या शुभ हस्ते आपण हा चिट्ट्यांचा ड्रॉ करतोय। चला आपण चिट्ट्यांचा ड्रॉ करतोय, दोन चिट्ट्या उचलल्या जातील, जे एक चिट्टी खाली राहील त्या संघाला बाय असेल। चला चिट्ट्यांचा ड्रॉ केला जातोय, दोन चिट्ट्या असतील, दोन चिट्ट्या उचलल्या जातील, बघूया कुठल्या संघाचं नाव येतंय। विजयी संघाची चिट्टी निघालेली आहे आणि त्यांच्या समोर जो संघ आहे साई माऊली कारखानपाडा आणि आपण बघतोय बाय मिळालेली आहे ती म्हणजे बाबा स्पोर्ट्स रेल्वे स्टेशन या टीमला। म्हणजे नेक्स्ट मॅच आपल्या समोर येईल विजय संघ आणि साई माऊली कारखानपाडा टीम। पंचावन्न धावांचं टार्गेट इथे पूर्ण करायचं आहे। चंदुका स्पोर्ट्स सारजा टीमला पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलेलं आहे, हर्षद दिवाच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे। पहिल्या चेंडूवरती दोन धावा मिळतील, फेकी ही थोडीशी खराब झाली आणि बघता बघता तिसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे। पहिल्या बॉल पासून इथे मोठ्या फटक्याला सुरुवात केलेली आहे संदीप धिंडा याने आणि तीन धावा पहिल्याच बॉल वरती आलेल्या आहेत। आपण बघतोय 55 धावांचं टार्गेट इथे पूर्ण करायचं आहे, 18 चेंडूमध्ये 55 धावा या पूर्ण करायच्या आहेत। पहिल्याच बॉल वरती तीन धावा आल्यात। हॅलो, काय जबरदस्त सुशांत याने देखील प्रहार केलेला आहे आणि शतरक्षक येतोय, बॅक टू बॅक दुसरा झेल इथे पकडला गेलाय फलंदाज बाद। बॅक टू बॅक दोन फलंदाज बाद झालेले आहेत, आकाश वाघ न्यू बॅटर इन झालेला आहे। हॅट्रिक बॉल होता, चांगल्या प्रकारे हा चेंडू खेळून काढलेला आहे। चेंडू तो या लॉंग ऑफ मध्ये, फक्त एक सिंगल धाव मिळेल। धनेश वाघ, सुशांत वाघ हे दोन फलंदाज बाद झालेत, त्यानंतर आकाश वाघ त्यांचा मोठा बंधू मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे। एक सिंगल धाव त्याने घेतलेली आहे, धावफलक चार या धावसंख्येवरती। अजूनही जिंकण्यासाठी आपण बघतोय 51 धावांची गरज आहे। संदीप साठी हा ब्लॉक मध्ये चेंडूला हात आला होता, अनिकेत दलवी याची मिसफील्ड बघायला मिळाली, चेंडू सीमारेषा पार हा लाय चौकार।
उदय अपने षटक बॉल घेऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न फॉलो केले फलंदाजाला आणि हा बघतो आपण निर्धाव चेंडू आलेला आहे षटकाची समाप्ती झालेली आहे पहिले षटक इथे समाप्त झालंय आणि आपण बघतोय दहा फलकावरती फक्त आणि फक्त आठ धावा या लागलेल्या आहेत अजूनही जिंकण्यासाठी 47 धावींची गरज आहे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 47 धावा प्रत्येक षटकामागे आपण बघतोय 23.50 सरासरी इथे राखावी लागेल म्हणजे 6 चेंडू मध्ये 4 षटकार किंवा 3 षटकार इथे ठोकावे लागतील आकाश वाघ आणि संदीप धेंडा या दोन फलंदाजांना रुपेश माळी आपण बघतोय बॉलिंग मार्क वरती रुपेश याच्या खांद्यावरती जिम्मेदारी सोपवलेली आहे पहिला अजवाल आपण बघतोय उचली घेणारा चेंडू जातोय सरळ लॉन्ग स्टॉप रिझर्व मध्ये पहिल्या अजवाल वरती चौकार आलेला आहे पहिल्याच बॉल वरती चौकार आलेला आहे पहिला बाउंसर इथे हाताला आहे रुपेश माळी आणि त्यानंतर मात्र चांगला चेंडू गुड लेंथ वरती हा चेंडू पडलेला आहे मात्र पंचांनी दर्शवलेला आहे की हा चेंडू खूपच बाहेर आहे वाईट चेंडू असेल एक्स्ट्रा धाव धाव फलक एक ने पुढे सरसावलाय 13 या धावसंख्येवरती फुलर लेनचा चेंडू ऑन साईडला हर्षद दिवा चांगले क्षेत्ररक्षण फेकी देखील तेवढीच सुरेख झालेली आहे तेवढीच चांगली झालेली आहे आणि या दोनच धावा मिळतील दोनच धावेवरती समाधान मानावं लागेल दुहेरीने काही चालणार नाहीये चौकार षटकार तुम्हाला इथे मारावे लागतील फुलटा चेंडू नो बॉल फुलटा चेंडू होता बॅटला चेंडू लागला होता मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू निसटला विकेट किपर हा चेंडू पकडला होता आणि पण बघतोय नो चेंडू असल्या कारणाने इथे फलंदाज बाद होणार नाहीये एक धाव मिळेल आणि पुढचा चेंडू हा फ्री हिट असेल बघतोय चंदुका स्पोर्ट्स सारजा टीमला अजूनही संधी आहे हा मॅच जिंकण्यासाठी पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आहे मात्र या चेंडूचा फायदा काही उचलता आलेला नाहीये दोन धावा पळून पूर्ण झालेला तिसऱ्या धावेचा प्रयत्न आपण बघतोय आकाश वाघ याने आपली विकेट इथे सॅक्रिफाईस केलेली आहे फलंदाज बाद अभिषेक आलेला आहे अभिषेक गांगडा या षटकामध्ये चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 3 अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 9 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 37 धावींची गरज आहे 9 चेंडू आणि 37 धावा क्लीन बोल्ड फलंदाज बाद
मिस टाइम स्ट्रोक झालेला आहे. हर्षद आला होता मात्र हर्षदला काही चेंडू मिळालेला नाही आहे. चेंडू सीमारेषा पार होतो चौकार. ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू हात आला होता आणि आपण बघतोय अनिकेत दलवी आहे त्या क्षेत्रामध्ये. दोन धावा घेण्याची संधी आणि या दोन धावा इथे नक्कीच मिळाल्या. दोन धावीने धाव फलक जाऊन पोहोचतोय 24 या धावसंख्येवरती. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावींची गरज. 5 षटकार ठोकावे लागतील आणि एक सिंगल धाव. लहू घोष आलेला आहे. पहिलाच बॉल आपण बघितला अचूक टप्प्यावरती पडलेला आहे. हार्ड लेंथ इथे वापरली गेली. शफल अँड क्रॉस होऊन हा फटका खेळण्याचा प्रयत्न अभिषेक याचा. बॅट अँड बॉल काही संपर्क झालेला नाही आहे. चेंडू इथं निर्धाव. आता मात्र 5 चेंडू आणि 31 धावींची गरज. आता फक्त जर बघितलं तर औपचारिकता बाकी राहिलेली आहे या सामन्यामध्ये. फसवा चेंडू हात आलेला आहे. गती परिवर्तन बघायला मिळालं. फिंगर रोल केले होते या चेंडूवरती. आणखीन एक निर्धाव चेंडू. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही धावींची गरज आहे. ती म्हणजे 31. बॅटचा एज घेतलाय निलेश दळवी. चेंडू पासून थोडासा दूर राहिला गेलाय. पंचवीस धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही जिंकण्यासाठी 30 धावींची गरज आहे. 3 चेंडू आलेत आणि जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. फक्त एक सिंगल धाव मिळेल. औपचारिकता बाकी राहिलेली आहे. यानंतर आपल्याला सामना बघायला मिळेल साई माऊली कारखानपाडा आणि विजय संघ. ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू आतलेला आहे. फक्त एक सिंगल धाव मिळेल. औपचारिकता बाकी राहिलेली आहे. ज्या प्रकारे आपण बघतोय रोशन घोषे यांनी फलंदाजी केली होती 49 धावांची. नाबाद जिंदाबाद 49 धावा त्याने बनवल्या. एका धावेने आपण बघतोय त्याचं अर्धशतक इथे हुकलं गेलं. मात्र चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून बघायला मिळाली. 55 धावांचं टार्गेट होतं. ते टार्गेट पूर्ण करत असताना माघारी पडलेला आहे चंदुका स्पोर्ट्स सारजा हा संघ. शेवटच्या चेंडूवरती मात्र चांगला फटका बघायला मिळाला. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावा षटकार.